नमस्कार मंडळी, स्पोर्ट्स एक्सपर्ट आपल्यासाठी घेऊन आलेला आहे चला जाऊ क्रिकेटच्या गावा, पॉवर्ड बाय महास्पोर्ट्स आणि महाखेल। चला जाऊ क्रिकेटच्या गावा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस क्रिकेटच्या अशा काही मोहऱ्यांना भेटणार आहोत की ज्यांनी टेनिस क्रिकेट आज साता समुद्रापलीकडे नेलाय। आपल्या मातीतला खेळ फुलताना बहरताना आज आपल्याला बघायला मिळाला, परंतु त्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करणं हे त्या खेळाडूंवरती अन्याय केल्यासारखंच होईल। आणि म्हणूनच स्पोर्ट्स एक्सपर्ट आपल्यासाठी चला जाऊ क्रिकेटच्या गावा असा एक सुंदर कार्यक्रम आणलाय। त्या कार्यक्रमामध्ये आपण अशाच दुर्लक्षित खेळाडूंना भेटणार आहोत। असाच एक खेळाडू आज आपल्यामध्ये आलेला आहे, छोटा खेळाडू आहे, गावातून पुढे आलेला आहे, गावात क्रिकेट खेळला, पुढे त्याचा खेळ बहरत गेला, आज प्रोफेशनल क्रिकेटच्या क्षितिजावरती तो अढळ स्थान मिळवतोय। आपल्या फटक्यांनी प्रेक्षकांना त्यानं वेडावून टाकलंय, चिंब भिजवलंय, आणि असाच खेळाडू आहे कुणाल खोंड। नाव ऐकल्यावरती तुमच्या लक्षात येतील त्याचे फटके, त्याचे मैदानावरची खेळी, त्याची विजूगोषी वृत्ती, त्याची समोरच्या संकटांना तोंड देण्याची वृत्ती, आणि त्याचमुळं कुणाल खोंड आज एक वेगळा आपल्याला पाहायला मिळतो। आणि खेळाडू म्हणून तो तितकाच मोठा आहे तेवढाच माणूस म्हणूनही मोठा आहे। आणि म्हणूनच अशा एका अवलिया माणसाला आपण आज भेटणार आहोत। आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कुणाल खोंड। स्वागत आहे कुणाल खोंड। आज आपण चला जाऊ क्रिकेटच्या गावा या कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात, मी पुन्हा स्वागत करतो। कुणाल, एक परिस्थिती होती की खेळाची साधनं नव्हती, अशा परिस्थितीमध्ये तू खेळ सुरू केलात आणि आज बऱ्यापैकी यश तुला या खेळामध्ये मिळतंय, तर तुझी सुरुवात कशी होती आमच्या चाहत्यांना जाणून घ्यायला आवडेल। सुरुवात तशी लहानपणापासून क्रिकेट खेळायची आवड होती। लहानपणी क्रिकेट खेळायचो, एक गावातले मित्र असायचे त्यांना घेऊन मी क्रिकेट खेळायचो। जास्त कोणाला गावात क्रिकेट खेळायचं आवड नव्हती, पण आमचे जे मित्र होते थोडे दोन तीन जण त्यांना खूप आवडायचं, म्हणजे क्रिकेट खेळतो आणि मी आम्ही दिवसभर क्रिकेट खेळत राहायचो। आणि क्रिकेट खेळत असताना मग बाहेर टुर्नामेंट ऑर्गनाईज व्हायच्या जवळच्या गावात, त्यावेळेस जास्त बक्षीस नव्हते, 2000-1000 असं बक्षीस असायचं। मग ते खेळताना आवडायचं, म्हणजे मग आम्ही टीम तयार केली, मग ते खेळायला सुरुवात केली बक्षीस, मग त्यानंतर बक्षीस मिळवायला सुरुवात केली, मग असं तिथून पुढं जरा चांगलं क्रिकेट खेळायला लागलो। जो खेळ तू खेळलास, टर्निंग पॉईंट हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतो, आणि तो टर्निंग पॉईंट आला की आपली प्रगती झपाट्याने होते। तू गावात खेळलास, नंतर तू चांगल्या टीममध्ये खेळायला गेलात, पण तुला कुठं वाटतं की या मॅचमध्ये आपण असं खेळलो आणि म्हणून मला पुढे चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळाल्या? म्हणजे आता हे जे DSPL वगैरे व्हायच्या ऑर्गनायझर त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानेल। त्यांनी जे हे केलं की म्हणजे गटातला हे गटाचे मॅचेस किंवा गावा एक गाव एक संघ असे ज्या मॅचेस झाल्या त्याच्यातून म्हणजे जास्त प्रसिद्धीला आलो की तिथं जरा खेळ चांगला झाला। त्यांच्या म्हणजे ज्या गटातले किंवा शिरूर तालुक्याचा खेळ होता त्या खेळातून म्हणजे चांगला खेळ एक होत गेला आणि मग तिथून पुढे प्रसिद्धी मिळाली चांगली। खरं तर एक शांत आणि संयमी म्हणून कुणाल खोंडचा परिचय चाहत्यांना आहे। कुणाल सातत्यानं अशा प्रकारचं क्रिकेट खेळत आलेला आहे, परंतु एक चांगला स्पोर्ट्समन असताना तू इतरही खेळ खूप चांगले खेळतो। तू खो खो खेळतोस, कबड्डी खेळतोस, क्रिकेट पण खेळतोस आणि अशा अनेक खेळांची तुला आवड आहे, तर या खेळांमधून आज तू क्रिकेट जर खेळायला आला तर या खेळांचा कधी तुला क्रिकेटसाठी कधी फायदा झाला आहे? म्हणजे क्रिकेटसाठी फायदा तर झाला आहे, प्रत्येक खेळाचा तर फायदा, म्हणजे फिटनेससाठी तर खूप फायदे, कोणता पण खेळ खेळला तर फिटनेस राहतो। म्हणजे कसं आता क्रिकेट काही कालावधीसाठीच असतं किंवा 3 महिने 4 महिने 5 महिने क्रिकेट चालू असतात, त्याच्यानंतर मग हे बाकीचे खेळ किंवा खो खो आता कबड्डी वगैरे असते, म्हणजे याचा फायदा मला फिटनेससाठी चांगला होतो, त्याने फिटनेस एकदम मजबूत म्हणजे व्यवस्थित राहतो। आत्तापर्यंत तू अनेक मैदानं गाजवलीस, पण एखादं आठवणीतलं एखादं मैदान आहे की ज्या मैदानावरती गेल्यानंतर तुझा खेळ नेहमी बहरतो आणि तिथून तुला खूप चांगला प्रतिसाद तुझा मिळतो? म्हणजे शिरूरचं मैदान आहे, तिथं माझा परफॉर्मन्स चांगला, म्हणजे तिथं माझे चाहता वर्ग जास्त आहे, तिथं गेल्यावर परफॉर्मन्स नेहमीच चांगला राहतो। आणि एक PTPL आत्ता मॅच झाली, तिथं पण म्हणजे परफॉर्मन्स खूप, एक बॉल वाचरण लागत असताना सिक्स मारला, तिथं पण खूप म्हणजे असं भारी वाटलं।
खरतर त्या मॅच बद्दल आपण चर्चा करू, कारण मला वाटतं मुंबई संघाविरुद्ध तुमची मॅच होती आणि खूप मोठा टार्गेट तुमच्या समोर होतं. एका बाजूने विकेट पडत होत्या, तू ओपनर्सला आला होता आणि शेवटपर्यंत तू तिथं खेळत राहिलास. एक गोष्ट मला तिथं जाणवली, कारण मी स्वतः ती मॅच बघत होतो, शेवटच्या बॉलमध्ये दोन बॉलमध्ये 6 रन्स पाहिजे होत्या आणि खरंतर ऋषी वैद्य स्ट्राईकला होते. एक स्टार खेळाडू स्ट्राईकला होता आणि दुसऱ्या बॉलला त्याने बॉल खरंतर 2 रन तिथे मिळाले असते, पण तू तिथे 1 रन घेतली आणि तू स्ट्राईक तुझ्याकडे ठेवली. या परिस्थितीमध्ये तुला एक संधी होती की पुढच्या बॉलला 6 मारणं तेवढ्या मोठ्या ग्राउंडवरती अवघड आहे, त्यामुळे तू नॉन स्ट्राईकला राहून ऋषी वैद्यवरती मॅचची जबाबदारी टाकू शकला असताच, पण तू तिथे 1 धाव घेतली. काय होतं तुझ्या मनामध्ये असं? सुरुवातीपासून मी खेळत आलो होतो त्या विकेटवरती आणि त्या खेळपट्टीचा मला पूर्णपणे अंदाज आला होता आणि ज्यावेळेस ऋषी सर बॅटिंगला आले होते त्यावेळेस म्हणजे त्यांनी जास्त बॉल फेस केले नव्हते आणि मला कॉन्फिडन्स होता की मी ह्या विकेटवर 6 मारू शकतो आणि तोच कॉन्फिडन्स बाळगून मी ते स्ट्राईकवर राहिले. मी बघितलं तू जो शॉट हाफ वॉलीला तू मिड विकेटला खेळला, चेंडू आकाशामध्ये होता, तू बॅट टाकून दिली होती आणि दोन्ही हात उंचावत तू जल्लोष केला होता, तर हा कॉन्फिडन्स कुठून येतो तुझ्यामध्ये? म्हणजे जे आत्मविश्वास जास्त आहे आत्मविश्वासाच्या ह्याच्यावरती मी खेळतो. खरं तर आपल्या चाहत्यांसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की खेळाडू खेळतात सेल्फ कॉन्फिडन्स हा किती महत्त्वाचा असतो. किती अडचणीची परिस्थिती असली तर त्या अडचणीमधून आपण आपल्या संघाला बाहेर घेऊन जाऊ शकतो आणि त्यामुळे ही आव्हानं पेलण्यास हे खेळाडू तयार आहेत. आणि हे पोटेन्शियल ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आहे, या पोटेन्शियलला जर संधी मिळाली तर नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा हे खेळाडू केव्हाही सगळं चमक दाखवायला तयार आहेत. कुणाल खोंड आज आपल्या समेत आहेत आणि नक्कीच त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला या गोष्टींची स्पष्टपणे जाणीव होईल. तर एक प्रश्न असा असणार आहे की ज्यावेळेस तू तो षटकार मारला, प्रेक्षकांनी तुला डोक्यावरती घेतलं, अशा अनेक प्रसंग तुझ्या आयुष्यामध्ये आले असतील की त्या प्रसंगामधून तू सहजपणे बाहेर पडलेला आहे, अडचणीच्या वेळेस तू संघाला मॅच काढून दिलेले आहेत अशा मैदानांवरती की जिथं तुला बरेचसे काही प्राइजेस मिळालेले आहेत, बरेचसे काही प्रेक्षकांचं सुद्धा तुला एक चांगलं कौतुक बघायला मिळालेलं आहे, तर असे काही प्रसंग आहेत का अजून तुझ्या आयुष्यामध्ये? आहेत ना, म्हणजे शिरूरला मी ज्यावेळेस मॅच खेळलो, मॅच खेळताना मला तिथं बाईक मिळाली शिरूरला, तर तिथं म्हणजे इतके चाहता वर्ग निर्माण झाला की प्रत्येकजण म्हणजे असं तिकडं मॅचला गेलो तर म्हणजे हात धरून मग कोणी ज्यूस प्यायला, कोणी जेवायला, कोणी घरी, म्हणजे असं तिथं एक भारी वाटलं. त्यानंतर म्हणजे फर्स्ट टाईम मी ज्यावेळेस क्रिकेट खेळायला लागलो, प्रोफेशनल क्रिकेट खेळायला लागलो, त्यावेळेस मी फर्स्ट टाईम कणकवलीची मॅच खेळलो की मला बबलू पाटीलच्या संघात तिथं चान्स मिळाला खेळण्यासाठी. मग ती मॅच मी खेळत असताना तिथं मला मी प्रत्येकच्या संघासमोर क्वार्टर फायनल चांगला परफॉर्मन्स, मग त्यावेळेस मी 50 केले तिथं, 50 केली आणि नंतर मग मला तिथं मॅन ऑफ द सिरीज मिळाली. तर त्यावेळेस मला त्या प्रेक्षक वर्गाने खूप डोक्यावर घेतलं, तिथं मला त्यावेळेस तिथं मॅन ऑफ द सिरीजचे 11,000 प्लस बेस्ट फिल्डरचे 5,000 रुपये मिळाले, त्यावेळेस खूप आनंद झाला. प्रोफेशनल असा तू एक शब्द प्रयोग केला, व्यावसायिक खेळाडू. खरं तर खूप पूर्वीपासून हौशी आणि व्यावसायिक असे दोन प्रकार खेळामध्ये आलेले आहेत, क्रिकेटमध्ये तर आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा हे प्रकार आपल्याला दिसतात. आज ग्रामीण भागातील खेळाडूंनी प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून क्रिकेटकडंच व्यवसाय म्हणून बघायचं, तर आज अशी परिस्थिती आहे का की तुम्ही खेळाकडे ज्यावेळेस व्यावसायिक म्हणून पाहता त्यावेळेस त्यातून येणार उत्पन्नामध्ये तुम्ही समाधानी असता का? हो, खूप समाधानी असतो, कारण तर त्याच्या जे म्हणजे असे गावाकडचे आमचे मित्र आहेत वगैरे किंवा नाही का जे कंपनीतून जेवढं त्यांना मिळत नाही तेवढं म्हणजे क्रिकेटच्या मदतीतून मिळतं. आज अशी परिस्थिती आहे, तर हा नक्की प्रकार कसा असतो की व्यावसायिक असताना तुमचं उत्पन्न हे बक्षिसाच्या रकमेतून असतं की तुम्हाला स्पॉन्सर काही रक्कम देत असतात? आता स्पॉन्सर पण त्यात सहभाग घेतात, स्पॉन्सर पण रक्कम देतात आणि आपल्या बक्षातून पण रक्कम चांगली मिळते, रक्कम मिळते तुम्हाला. आज एक प्रश्न असा असेल की खेळत असताना आज तू मोठ्या लेवलवरती क्रिकेट खेळतो, प्रोफेशनल क्रिकेट खेळतो, तुला सपोर्ट हा कुठून मिळाला किंवा कुणी असं सांगितलं की तू असं इथं जाऊ शकतोस, असं क्रिकेट खेळू शकतो का, हे सरळ फ्लोमध्ये घडत गेलं?
सरळ फ्लो मध्येच घडत गेलं, कारण त्यावेळेस सांगणार पण कुणी नव्हतं. आमच्या गावाकडचे होते पण म्हणजे कसं की तिथं म्हणजे जवळपासच क्रिकेट खेळायचं. असं वाटतं की तुला की तू क्रिकेट खेळामध्ये आलास, त्यापेक्षा इतर क्षेत्रामध्ये गेला असता तर प्रगती चांगली करू शकला असता यापेक्षा? नाही नाही, नक्कीच नाही. क्रिकेट मध्ये ज्यावेळेस आलो मी तर नक्कीच ज्या बाहेरच्या ह्याच्यात जेवढी प्रगती करू शकलो नाही तेवढी मी क्रिकेटमध्ये केली असं मला. खरं तर हे क्रिकेटचं वेड आहे आज, त्या वेडाच्या माध्यमातून तुम्हाला पैसेसुद्धा मिळायला लागलेले आहेत आणि ही टेनिस क्रिकेटसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्यावेळेस एखादा खेळ डेव्हलप होत असतो, आज भारतामध्ये अनेक ग्रामीण खेळ आहेत असे, कबड्डीसारखा खेळ जो महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळला जातो, आणि टेनिस क्रिकेटमधून खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जावं का टेनिस क्रिकेटरच आंतरराष्ट्रीय स्तरावरती यावं, याबद्दल तुझं काय मत असेल? नक्कीच काही दिवसांनी टेनिस क्रिकेट आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळलं जाईल मला असं वाटतं. आणि या दृष्टीनं काही पावलं उचलण्याची गरज आहे, तर तुला काय वाटतं की कशाप्रकारे ही पावलं उचलली जावीत? आता खेळाला प्रसिद्धी देणारे हे आता जसं ही मुलाखत तुम्ही माझी घेताय, मा खेळ किंवा स्पोर्ट्स एक्सपर्ट झालं, याच्या माध्यमातून नक्कीच टेनिस क्रिकेट पुढं चाललेलं आहे आणि पुढं नेण्याचा क्रम नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर हे जाईल. आज अशी परिस्थिती आहे की पूर्वी तुझ्यावेळेस क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळेस मीडियाचा फारसा प्रभाव नव्हता किंवा टेनिस क्रिकेट कोणी बघत नव्हतं. आज सोशल मीडियावरती सुद्धा किंवा असे स्पोर्ट्स एक्सपर्ट, महास्पोर्ट्स, महाखेल असे चॅनलसुद्धा खूप चांगल्या प्रकारे कव्हरेज करतायत, तर यामुळं तुम्हाला काही फायदा झाला आहे का खेळाडूंना? खूप खूप फायदा झाला आहे आम्हाला त्यांचा, कारण जे क्रिकेट कळत नव्हतं म्हणजे गावाकडं ज्यावेळेस क्रिकेट खेळायचं आम्ही, तर जे गावाकडचे लोक होते ते म्हणायचे काय पोरग म्हणजे क्रिकेट खेळते काय एवढं हे नाही ते ना, म्हणजे मग ह्या स्पोर्ट्स एक्सपर्टच्या माध्यमातून वगैरे महाखेळ याच्या माध्यमातून ते लाईव्ह कव्हरेज दिसायला लागलं, म्हणजे युट्यूबर की बुवा हा मुलगा खेळतोय इकडं खेळतोय असं झालं त्याचं, मग गावाकडच्या लोकांना त्या गोष्टी कळायला लागल्या, मग त्याच्यामुळं मग अजून त्यात जरा फायदा झाला. कुणाल, आपण पाहतो की टेनिस क्रिकेट आज ग्लोबल होतोय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा खेळाडूंना खूप मोठी मागणी आहे, तर या स्तरावरती टिकून राहण्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे आणि त्यासाठी तुमची तयारी काय असते? आमची तयारी म्हणजे का प्रॅक्टिस वगैरे आणि फिटनेस याच्यावर जास्त लक्ष. तुम्ही कशी प्रॅक्टिस कशी करता तुम्ही? प्रॅक्टिस म्हणजे गावाकडची मुलं घेऊनच प्रॅक्टिस करावं लागतं, कारण सगळे तर तिथं चांगले खेळाडू नसतात किंवा अजून आपल्याला शिकवणारे कोण नसतात, मग आपण आपलीच प्रॅक्टिस करायची. व्यायाम हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि आहार सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला मोठं क्रिकेट सातत्याने खेळायचं असेल तर फिटनेस ठेवावा लागतो. मग व्यायामासंदर्भात तुम्ही कसा व्यायाम करता किंवा कोणाचं मार्गदर्शन मिळतं का तुम्हाला? मार्गदर्शन वगैरे नाहीत पण सुरुवातीपासून असे बरेचसे खेळायची सवय, खो खो वगैरे त्याच्यात म्हणजे बराचसा फिटनेस त्यात होतो, मग त्या खो खो खेळण्यासाठी किंवा क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी पोर आपल्या मनानेच 5 किलोमीटर 10 किलोमीटर अशी पळून. आज चला जाऊ क्रिकेटचा गावा या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या समेत आहेत कुणाल खोंड. आपण त्यांच्याशी अजून क्रिकेटविषयी काही जाणून घेऊ, बऱ्याचशा काही गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि अजून काही आपल्याला जाणून घ्यायचं, विशेषतः त्यांच्या क्रिकेटिंग करिअरविषयी आपण जाणून घेतलं, आता त्यांच्या क्रिकेटविषयी जाणून घेऊ. कुणाल, क्रिकेट खेळत असताना अनेक शॉट्स तू खेळतोस, परंतु तुझा आवडता शॉट कोणता? कव्हर ड्राईव्ह. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की बॉल थोडासा वर येत असतो, बाउन्स होत असतो आणि कव्हर ड्राईव्ह खेळणं हे तेवढंसं सोपं ठरत नाही, मग हा शॉट तू कसा कव्हर करतो? तो म्हणजे कधीतरीच खेळतो, ज्यावेळेस पोझिशन असेल किंवा बॉल असेल सर्कलच्या याच्यातनुसार मग ते ॲडजस्ट करून स्टेप आउट होऊन वगैरे तो शॉट खेळाला. मी पाहतो पण क्रिकेटच्या ग्राउंडवरती तुला खेळताना बऱ्याच वेळा की तू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला किंवा ग्लान्स तो अप्रतिम करतोस आणि तिथं तुला मैदान स्वतःकडे पडतं, कुठल्याही मैदानावरती तू सहजपणे षटकार ठोकू शकतो आणि मी बघितलेलं तुला की एकदम यॉर्कलासुद्धा तू अशा प्रकारचा शॉट कव्हर करतो, हाफ व्हॉलीला असा प्रकारचा शॉट कव्हर करतो आणि शॉर्ट पिच चेंडू असेल तर तो तू स्क्वेअर लेगला फेकून दिलेलाच असतो, तर हे सगळं करत असताना तू हा शॉट कसा इम्प्लिमेंट करतोस? लहानपणापासून म्हणजे मिड विकेटचा एरिया खूप आवडता होता, हाफ पिचला पण शॉर्ट पिच बॉल पडला का मिड विकेटला सिक्सर मारायची खूप म्हणजे ते आवड होती,
पण म्हणजे आणि क्रिकेट पुढं पुढं खेळत असताना जो कॉन्फिडन्स येत गेला की व त्या तिकडं म्हणजे जो आपला मिड विकेटचा एरिया आहे त्या इकडं मी आरामात खेळू शकतो किंवा आरामात सिक्स मला जाऊ शकतो आणि तो म्हणजे बहुतांश सर्व प्लेयरचा तो शॉट म्हणजे आवडतो. मी पाहतो की सृजन करंडकमध्ये तू षटकार किंग होता, मग शिरूरचं ग्राउंड असेल किंवा बारामतीचं ग्राउंड असेल तिथं तू षटकारच, आणि षटकाराचं दुसरं नाव म्हणजे कुणाल खोंड, असं एक टिपिकल तिथं लाईन तयार झाली होती. तर अशा काही स्पर्धा आहेत का जिथं तू ज्या ग्राउंडवरती असे षटकार 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 खेचलेले आहे? नाही, इकडं आपलं शिरूरचं एक ग्राउंड होतं टाकल्याजी म्हणून, तिथं म्हणजे खूप भारी वाटलं बॅटिंग करायला. सुरुवातीपासून मी तिथं 6 मॅच खेळलो, 6 मॅचपैकी माझे 5 मॅचला 50 होते, म्हणजे 5 मॅचला मी 50 केले. प्रोफेशनल क्रिकेट करिअरमध्ये तुझा असा अवघड गोलंदाज कोणता वाटला तुला की हा गोलंदाज खरंच मला खेळायला डिफिकल्ट जातोय? अवघड तरी जास्त कोणता गोलंदाज वाटला नाही मला, पण म्हणजे मला जास्त स्पीडच्या गोलंदाजांना खेळायला मजा वाटते. आणि कोणत्या टीम विरुद्ध खेळायला तुला आवडतं? जे प्रोफेशनल टीम म्हणजे जे खेळाडू चांगले खेळाडू आहे, प्रतीक इलेव्हनचे खेळाडू किंवा मुंबईचे खेळाडू असतील चांगले खेळाडू, ते त्यांच्या विरुद्ध मला खेळायला मजा वाटते. आता या मैदानांवरती आपण पाहिलं की तू सांगितलं की JPL चं मैदान किंवा शिरूरच्या मैदानांवरती तुला चांगला खेळ होत असतो आणि त्या मैदानावरती जायला आवडतं, परंतु असं काही घटना आयुष्यामध्ये तुझ्या आल्या असतील की ह्या ग्राउंडवरती नको इथं मॅच आहे नको जायला? नाही, असं तर नाही वाटलं कधी की क्रिकेटविषयी आवडच जास्त असल्यामुळं असं कधी वाटलं नाही की बाबा इकडं नको खेळायला जायला किंवा इकडं असं. तुझा खेळ सहज सुंदर आहे, त्याच्यामुळे अनेक आनंदाचे प्रसंग तू टीमला दिलेत आणि स्वतःसुद्धा घेतलेले आहेत, परंतु कधी असा या खेळातून कधी दुःखाचा प्रसंग आला का कधी तुझ्यावर? दुःखाचा प्रसंग एकदा आला होता हाफपिच टेनिस क्रिकेटला, की तिकडं मॅचला गेलो होतो आणि म्हणजे खेळायची जास्त मनस्थिती नव्हती, पण गेलो होतो आणि जास्त फॉर्म्स बी नव्हता, फॉर्म जरा कमी झाला होता आणि त्यामुळं मग तिकडे मॅचला गेल्यानंतर मी 5-6 बॉल बीट झालो आणि त्यामुळं मग जरा तिथं थोडा बॅड फॉर्म चालू झाला. म्हणजे बॅड पॅच मधून तू सुद्धा बाहेर पडलेला आहेस, जो टिपिकल सगळ्या खेळाडूंच्या आयुष्यामध्ये येत असतो. कधी कधी चांगले दिवस असतात पण वाईट दिवसाचा सुद्धा तू अनुभव घेतलेला आहे किंवा त्याचा तू सामना केलेला आहेस. मग आज खेळत असताना आपण पाहतो की वेगवेगळ्या कंडिशन्स असतात, टेनिस क्रिकेट तर खूप फास्ट गेम आहे, मॅच कव्हर करत असताना असं काही वेगळं टेक्निक तंत्र वगैरे तुम्ही वापरता की आता ही मॅच कव्हर करायची आहे किंवा इथं जिंकणं गरजेचं आहे तर इथं थांबून कसं खेळायचं, तर टेनिस क्रिकेटमध्ये यासाठी काय वेगळा तुम्ही आयडिया वापरता का? आयडिया म्हणजे आता जशी मॅच असेल त्यानुसार खेळत जातो आणि आता समजा आपल्याला ओव्हरमध्ये 14-15 रन करायची गरज आहे बाबा, मग 2-3 सिक्स तर आपल्याला मारणं गरजेचं आहे, मग त्यासाठी पण खूप मोठा ट्राय असतो. आणि किंवा मग गोलंदाज पाहून पण एखादा गोलंदाज जर असेल नाही का बाबा आपल्याला वाटतं बाबा ह्या गोलंदाजाला आपण मारू शकतो भरपूर 3-4 सिक्स मारू शकतो, मग त्याची पण वाट पाहत असतो. अलीकडं टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा स्लेजिंग असा एक प्रकार यायला लागलेला आहे, तर तू कधी अशा स्लेजिंगचा अनुभव घेतलास की आज खूप चांगली कंडिशन आहे पण समोरच्या खेळाडूंनी स्लेजिंगवरून तुला आउट केलं किंवा तुमच्या टीमला पराभूत केलं असं कधी वाटलं झालं का? स्लेजिंगने आउट तर वगैरे तर नाही, पण म्हणजे माइंड खूप डिस्टर्ब करतात स्लेजिंग, म्हणजे कसं गेम स्टॉप करणार. आता म्हणजे कसं खेळाडूंचे आता बरेचसे खेळाडू ओळखीचे झालेत की ते कधी आता मित्रत्व झाले सगळे तयार, मग ते स्वतःला नाही बोलू शकत, मग गेम स्टॉप करायचा, थोडं माइंड डिस्टर्ब करायचं, याच्या हेच भरपूर चालू आहे. खेळामध्ये ज्यावेळेस सुरुवात केली असेल त्यावेळेस काही लोकांनी कदाचित नावं ठेवली असतील, पण तीच लोक आज तुझं कौतुक करतात का? हो नक्कीच, गावाकडून पहिले म्हणायचे मुलगा काय करतोय, खेळतोय, निसता फिरतोय, हे करतोय ते करतोय, पण जे हे प्रसिद्धी माध्यम भेटलंय माके किंवा स्पोर्ट्स एक्सपर्टद्वारे, मग त्यातून जे त्यांना कळायला युट्यूबवर व्हिडिओ वगैरे त्यांना पाहायला मिळाल्या, मग त्यांना जरा आदर आपुलकी वाटली, मी गावाचं नाव मोठं केलंय वगैरे. या खेळामधून आज तुम्ही पुढे जात आहात, तर पुढची स्टेज काय असेल तुला असं वाटतं की मी कुठपर्यंत जावं? तसं तर खूप म्हणजे IPL पर्यंत जावं असं वाटतं, पण खेळात पण डिफरन्स खूप आहे की
आपलं लेदर क्रिकेट वेगळा आहे, टेनिस क्रिकेट वेगळा आहे, आणि निश्चितच अजून काही दिवसांनी टेनिस क्रिकेटला पण खूप मोठं वांटेड येणार. क्रिकेटचाच एक वेगळा प्रकार आहे हाफ पिच क्रिकेट. तू हाफ पिच क्रिकेट पण खूप छान खेळतो, किंबहुना तुझी सुरुवातच हाफ पिच क्रिकेटपासून झाली, मग तू फुल पिच क्रिकेटकडे आलेला आहे. तर या क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट, फुल पिच आणि हाफ पिच यामध्ये असा काही फरक आहे का? हाफ पिच तसं खेळायला खूप अवघड आहे खेळ, कारण बॉल लवकर येतो. हाफ पिच म्हणजे एकदम जोर जोरात बॉल म्हणजे वगैरे नाही का जवळून, आणि फुल पिचला कसं थोडासा वेळ भेटतो बॉल हे करायला, फेस करायला. खेळायला कोणतं क्रिकेट चांगलं, फुल पिच फुल पिच क्रिकेट चांगलं? आणि बक्षीस कुठल्या गेममध्ये जास्त असतात? फुल पिच क्रिकेटलाच जास्त बक्षीस. अलीकडे तू फक्त फुल पिच क्रिकेटकडेच कॉन्सन्ट्रेट करतोय? फुल पिच. अशा कुठल्या स्पर्धा तू आतापर्यंत खेळलास मोठ्या स्पर्धा? मी बँगलोरला खेळलो आणि इकडं कोलकात्याला गेलो होतो या वर्षी. टेनिस क्रिकेट खेळताना तू कोणाला फॉलो करतोस? तसं निलेश पिंजरेला फॉलो करतो चांगला, आणि कृष्ण सातपुते. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबी डिविलियर्स. काय खासियत आहे या लोकांची की ज्यांच्यापासून तुला खरंच तुझ्या खेळामध्ये आपोआप इम्प्रूव्हमेंट होते? कृष्ण सातपुतेचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेटचं म्हणजे एक देव म्हणूनच त्याच्याकडं पाहिलं जातं, आणि त्याच्याकडं जे खेळण्याची क्षमता आहे किंवा फटकेबाजी करण्याची क्षमता आहे तर ते बघून एकदम भारी वाटतं. आणि निलेश पिंजारी पण म्हणजे एक छोटा खेळाडू आहे पण हार न मानणार खेळाडू, कधी पण कॉन्फिडन्स वाढवतो मॅचमध्ये किंवा असं, कधी कोणाला कमी लेखत नाही. आणि डिव्हिलियर्सच्या बाबतीत म्हणजे तर डिव्हिलियर्स जगातला एक नम्य म्हणजे भारी खेळाडू वाटतो मला, की त्याचं ते फिटनेस, खेळण्याची स्टाईल शैली वगैरे, कोणाला न बोलणे, एकदम शांत, भारी वाटतं. कितपत फायदा होतो, शांत असल्यामुळं फायदा होतो की जास्त ॲग्रेसिव्ह मैदानामध्ये असल्यामुळं फायदा होतो? शांत असल्यामुळं तसा खूप फायदा होतो की जिंकण्याचे विचार जास्त येतात मग शांत असल्यावर, आणि ॲग्रेसिव्ह झालं तर आपल्याला काहीतरी करायचं डोक्यात ठेवून मग ते काहीतरी वेगळं, तिथं चूक घडण्याची शक्यता जास्त असते. आज या खेळामध्ये कुणाला आज आपण पाहतो की तू ग्रामीण भागातून येत आज शहरामध्ये सुद्धा एक स्वतःचा वेगळा नावलौकिक प्रस्थापित केलेला आहे, या संदर्भामध्ये सुरुवात कठीणच होती पण तुला गावातील काही लोकांनी किंवा तुझ्या मित्रांनी सपोर्ट केला असेल, मार्गदर्शन केलं असेल, तर असे कोणती लोक आहे की तुझ्या या क्रिकेटच्या करिअरमध्ये तुला फायदेशीर ठरलेली आहेत? नक्कीच तसं गावाकडं सपोर्ट चांगल्या माणसांचा म्हणजे खूप जणांचा आहे, चांगली चांगली लोकं सपोर्ट करतात, पण जास्त करून सपोर्ट म्हणजे संदीप चौधरी, दिनेश चौधरी, धनंजय चौधरी यांचा सपोर्ट मला जास्त होता गावाकडून पहिल्यापासून, आणि त्यांनी खेळासाठी खूप मला मदत केली. ज्यावेळेस माझ्याकडं खेळायला बाहेर जायला म्हणजे बाहेरून मला खेळायला बोलवून आलं तर माझ्याकडं गाडी नसली, गाडी म्हणजे नव्हती, तर ह्या लोकांनी मला खूप मदत केली गाडीसाठी किंवा वगैरे बाहेर पैशासाठी वगैरे खूप मदत. ज्यावेळेस ब्रेक मिळाला तुला की तू गावातलं क्रिकेट खेळत होता तिथून प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आला, तर असं कोणी गॉडफादर तुझ्या पाठीमागे होता का ह्या पोराला इथं घेतलंच पाहिजे म्हणून? नाही म्हणजे असं कोण नव्हतं, पण सपोर्ट जरा चांगला होता आणि खेळाचं प्रात्यक्षिक चांगलं झाल्यामुळं तिथपर्यंत पोहोचलास. आज खेळ खेळत असताना ज्यावेळेस मागे वळून पाहतो तुझा जो यशाचा चढथा आले काय त्याच्याकडे बघितल्यावरती काय वाटतं तुला? खूप आनंद वाटतो, असं एकदम भारी वाटतं. तिकडं आज खूप चाहते तुझे, अनेक असा प्रश्न आहे की अनेक फॅन्स गावोगाव तयार झालेले आहेत, तर कधी अशा रिक्वेस्ट असतील किंवा या फॅननी तुझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला कधी? खूप 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 लोकांनी संपर्क करतात, आता जास्त करून फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळते. मग त्याच्यामध्ये अशा मुली किंवा महिलांचा कधी तुला असं रिक्वेस्ट मिळाले? नाही नाही, मुलींचा तर येतात कधी कधी रिक्वेस्ट, पण आपल्या ज्या कॉलेजच्या फ्रेंड्स वगैरे आहेत. खेळाच्या माध्यमातून असं काही घडलं नाही कधी? आता सुरुवातीपासून स्पोर्ट त्यांना माहिती स्पोर्टमध्ये सतत. एक संदेश नक्कीच मी तुझ्याकडून अपेक्षित आहे मला की टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी
पुढे येण्यासाठी, टेनिस क्रिकेटला पुढे नेण्यासाठी काय करावं? तर टेनिस क्रिकेटने तर अकॅडमी, टेनिस क्रिकेटची जर चालू केली तर फायदे म्हणतात. आणि ते जर टेनिस क्रिकेटला आता जसे दिवस चांगले आहेत तसं जर सगळेजण मिळून, म्हणजे जे मोठी मोठी लोक आहेत त्यांनी जर बसून जर क्रिकेटचा, जर टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप जर घेतला तर त्याला खूप प्राधान्य आहे. एक अपेक्षित मला असं आहे की खेळाडूंसाठी त्यांनी काय टाळलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? त्यांनी आता जे काय करतात ते चांगलंच करतात टेनिस क्रिकेटसाठी. मोठी मोठी बक्षीस ज्यांनी आणि जे मोठी मोठी लोक आहे त्यांनी बक्षीस वगैरे देऊन किंवा स्पॉन्सरशिप वगैरे करून खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन करतात. आज कुणाल खोंड आपल्या समेत होते आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. खरं तर अजून खूप विषय आहे परंतु आपल्या सर्वांसमोर वेळ. आज आपण पाहतो कुणाल खोंड बरोबर आपण चर्चा केली चला जाऊ क्रिकेटच्या गावा या उपक्रमाअंतर्गत. गावातील खेळाडूसुद्धा पुढे येऊन शहरामध्ये सुद्धा आपलं स्थान मिळवतात, परफेक्ट करतात. आज भारतभर कुणाल खोंड या खेळाडूच्या नावाचा डंका वाजलेला आपण पाहतो. तर असे काही खेळाडू आहेत की ज्यांच्याशी आपण या उपक्रमाअंतर्गत जाणून घेणार आहोत, परंतु कुणाल खोंड सारखे गरीब घरातून येऊन टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळेस हे खेळाडू पुढे येत असतात आणि जग ज्या खेळाडूंना डोक्यावरती घेत असतं, तर या खेळाडूंविषयी जाणून नक्कीच आपल्याला आनंद होतो. कुणाल, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय छानपैकी आपण गप्पा मारल्यात, एक चांगली माहिती आपल्या खेळाडूंना मिळाली. टेनिस क्रिकेटमधला तुमचा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे तो खरं तर अनेक खेळाडूंना मार्गदर्शक ठरणार आहे आणि त्यामुळं तुमची ही जी ग्रेट भेट आहे ही आपल्या चाहत्यांसाठी खूप महत्त्वाची होती. तुमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो. स्पोर्ट्स एक्सपर्ट महास्पोर्ट्स आणि महाखेलच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपल्या चाहत्यांना देखील एक चांगली माहिती या निमित्ताने मिळते. तर अशाच काही खेळाडूंना आपण यानंतरच्या काळात भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि क्रिकेटला जे खेळाडू खऱ्या अर्थाने पुढे आणणार आहे त्यांचा नक्कीच या व्यासपीठावरून गौरव होईल असे मी या ठिकाणी सर्व चाहत्यांना ग्वाही देतो. आणि आजचा कार्यक्रम संपला आहे, आपल्या सर्वांची रजा घेतो. नमस्कार.